या विजेच्या दाबामुळे ज्या शेतकऱ्यांचा मृत्यू झाला, या दुष्काळामुळे जे लोक बळी पडले त्या सर्वांना या ठिकाणी श्रद्धांजली अर्पित करतो. या देशासाठी रात्रंदिवस झटणारे, आपला प्राणाचा अर्पण करणारे आपल्या देशाचे वीर सैनिक यांनाही श्रद्धांजली अर्पण करतो. तसेच आपलं पोलीस प्रशासन जे रात्रंदिवस आपल्या सुरक्षेसाठी या ठिकाणी तैनात असते त्यांना सुद्धा वंदन करतो. या सर्व समस्यांसाठी या ठिकाणी वेळोवेळी सगळे कागद निवेदनाच्या स्वरूपात प्रशासनाने न घेतल्यामुळे आज नाईलाजास्तव आपल्याला या ठिकाणी रस्त्यावर उतरावं लागलेलं. बंधूंनो, या तालुक्यामध्ये खराब रस्ते हे खूप मोठी समस्या आहे. या रस्त्यांमुळे होणारे अपघात, या अपघातामुळे होणारे मृत्यू, त्या अपघातामुळे होणारे परिवाराचं नुकसान, नागरिकांना होणारे मनग्याचे आजार, या धुळीमुळे शेतकऱ्यांना होणारं नुकसान, जे शेत रस्ता लागत आहे त्या पिकांचे नुकसान, या सर्वांना जबाबदार कोण आहे याचं उत्तर आपल्याला आज पाहिजे की नाही पाहिजे. त्या तालुक्यांचे रस्ते दुरुस्त झाले पाहिजे की नाही पाहिजे. या रस्त्यांचा विकास झाला पाहिजे की नाही पाहिजे. इथून जर शेतकऱ्यांनी पीक विमे काढा आपण काढेल, मग फक्त पीक विमा कंपन्यांना फायदा देण्यासाठी तुम्ही वस्तुस्थिती लपवता, त्या ठिकाणी शेतकऱ्यांचं नुकसान करता. ठाकूर मारुक ते मुंगळीच्या तुक्याचं सर्वाधिक पीक कोणतं आहे? सोयाबीन आणि कपाशी. त्याचा सर्वे झाला पाहिजे. अमरावती जिल्ह्याला दुष्काळ मदत निधी मिळतो, बुलढाणा जिल्ह्याला दुष्काळ मदत निधी मिळतो, आपल्या जिल्ह्यामध्ये बाळापूरला दुष्काळ मदत निधी मिळतो. आमच्याशी काय वैरत्व आहे तुमचं? आमचा वाली नाही म्हणून आम्ही आज या ठिकाणी सामान्य लोक रस्त्यावर उतरलेलो आहे. आणि जोपर्यंत न्याय भेटणार नाही तोपर्यंत भारत माता की जय. आपल्या सर्वांचे हृदयापासून आभार मानतो, धन्यवाद. यानंतर आपण आपापल्या ठिकाणी आपापल्या घरी येऊया. बाई, अजूनही आपण पूर्ण रस्ता रोको केलेला नाही, कारण पोलीस विभागाशी आपल्याला संघर्ष करायचा नाही, आपल्याला या लोकांची देणं घेणं नाही. यांचा प्रश्न कायदा सुव्यवस्थेचा आहे, आम्ही सहकार्य करायला तयार आहे साहेब. परंतु आमच्या समस्या आम्ही कार्यालयाच्या पायऱ्या ठोसून सुद्धा या लोकांनी ऐकल्या नाही. जोपर्यंत आमच्या या चार समस्या येथे येऊन त्या ऐकणार नाही आणि त्याच्यावरती लेखी आश्वासन देणार नाही तोपर्यंत आम्ही हा रस्ता रोको हटवणार. आपली दुसरी मागणी आजची ते म्हणजे, तुम्हा सर्वांना माहित आहे की या तालुक्याचा अनेक वर्षाचा विकासाचा बॅकलॉग आहे. या तालुक्यामध्ये कोणते उद्योगधंदे नाही, विहिरी कोरड्या पडून राहिल्या, दिवसेंदिवस बोरवेलचं पाणी खाली जाऊन राहिलं,
या तालुक्यामध्ये शेतकऱ्यांचा एकमेव फक्त शेती हा व्यवसाय आहे आणि त्याचं जीवन जर काही असेल तर ते आपला वांचा प्रकल्प. त्या वांचा पाण्यासाठी आज मी प्रवास करत होतो तालुक्यामध्ये. लाज वाटत्या गोष्टीची की या तालुक्यातलं धरण परंतु अजूनही 90% लोकांना तालुक्यामध्ये पिण्यासाठी पाणी भेटलेलं, तालुक्यामध्ये सिंचनासाठी पाणी भेटलेलं. पण आरक्षणावर आरक्षण, आरक्षणावर आरक्षण. अरे आम्ही माणसं आहोत, आमच्या काही गरजा आहेत की हा तलब हा तालुका भकास करून तुम्हाला ठेवायचा. त्यामुळे आपली दुसरी आग्रह मागणी आहे की या तालुक्यातलं वाण धरणाचं पाणी पहिले तालुक्यामध्ये पिण्यासाठी व सिंचनासाठी आरक्षित झालं पाहिजे. झालं पाहिजे की नाही झालं पाहिजे? नवीन नवीन चमत्कार तालुक्यामध्ये करतात. तिसरी आपली आपली मागणी या ठिकाणी पीक विम्याची, दुष्काळ मदत निधीची. कोणाला सोयाबीन झालं नंतर सांगा बरं, एक जण सांगा म्हणजे सोयाबीन झालं वावरात. 90% लोकांना रोटरायडर मारलेले आहेत दोन तालुक्यामध्ये. बघा पीक विमा काढला आहे, या आणेवारी काढली कुठून तुम्ही? तुम्ही नवरंदाज आणेवारी 72% काढता कशी काढता? कुठलाही अधिकारी शेतकऱ्याच्या पिकात. या तेल्हारा तालुक्यामध्ये 4 मागण्यांसाठी त्या ठिकाणी आपण रस्ता रोको आंदोलन केलं होतं आणि यामध्ये या तेल्हारा तालुक्यातील जीवघेणे रस्ते, शेतकऱ्यांना दुष्काळ मदत निधी मिळावा, शेतकऱ्यांना रात्रीची वीज मिळावी व या ठिकाणी या तेल्हारा तालुक्यातील वाण धरणाचे पाणी या तेल्हारा तालुक्यातील लोकांसाठी पिण्यासाठी व सिंचनासाठी आरक्षित व्हावे या 4 मागण्यांसाठी आपण या ठिकाणी रस्ता रोको आंदोलन केलं होतं. आपली मागणी होती की या ठिकाणी जिल्हाधिकारी साहेबांनी येऊन आपलं हे निवेदन स्वीकारावं, आम्हाला लेखी आश्वासन द्यावं. आपल्या या रस्ता रोको आंदोलनाला आश्वासन देण्यासाठी उपजिल्हाधिकारी साहेब या ठिकाणी स्वतः आले होते, त्यांनी निवेदन घेतलेलं आहे आणि या मागण्या 7 दिवसाच्या आत सोडवण्याची लेखी आश्वासन त्यांनी दिलेलं आहे. पुढची बैठक प्रतिनिधी मंडळाची त्यांनी 7 दिवसानंतर बोलावलेली आहे. या बैठकीतूनही जर काही निष्पन्न झालं नाही तर यानंतरही यापेक्षाही तीव्र आंदोलन या ठिकाणी आम्ही करू इतकं आपल्याला आश्वस्त करतो.